दादाला दम्याचा त्रास आहे ना, म्हणून तू घरी बोलवलंस त्यांना। हे घर आहे की धर्मशाळा आहे? दादाचा फोनच नाही लागून राहिला। हे लोक घरून निघाले असते तर आता काय करू? मला तर काही सुचूनच नाही राहिलो। दादा आला तर हे सणकतील का? कि आता त्यांचा मूड ठीक झाला असेल? हे वाली, दादा वैद्य आलात तुम्ही? कौन? असं कौन विचारून राहिली? चित्राशी बोलणं झालंय ना तुझं? होत झालं होत ना। काय सुजय, कसा आहेस? मी बरा आहे। आता अथर्व कुठे आहे? अरे आतमध्ये खेळतोय, जा। गुरुनाथ कुठे? गुरुनाथ? हो गुरुनाथ, बाहेर या। आओ। काऊन चेहरा काऊन पडला तुझा? अगं आम्ही खरंच राहायला आलो म्हणून वाईट वाटलं की काय तुला? नाही खायचं केस बोलते बाई तू, तर असं काऊन वाटेल मला? हेच तर म्हणतो ना मी नेहमीला। अगं माझी सख्खी बहीण आहे ही, तिच्या मनात माझ्याविषयी असं कधी येणारच नाही। अरे शिरीष आलात का? काय गुरुनाथ भाऊजी, कधीचा आवाज येऊन राहिलो तुम्हाला? बाहेर येऊनच नाही राहिले तुम्ही तर। नाही ते ऑफिस साठी तयार होत होतो ना म्हणून। आम्ही आलो आणि तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला, बरीच काम पेंडिंग आहेत, जावं लागेल। अहो घ्यायची ना सुट्टी एक दिवस ऑफिसला। हे बघा, तुम्ही जर ऑफिसला चाट मारणार असाल तर मी नाही जात ऑफिसला। गप्पा ठोकत दिवसभर काय वाले नाही थांबलो असतो, पण ते काय ना आई बाबा आले तेव्हा बऱ्याच सुट्ट्या झाल्या, आता परत नाही सुट्टी घेता येणार। अरे हो, काका काकूंना भेटूनही जमाना झाला। कसे आहेत ते? मजेत, छान। आई बाबा आले होते ना तेव्हा दिवस कसा संपायचा काही कळायचंच नाही, ज्या गप्पा चालायच्या काही विचारता सोय नाही। बोलवायचं ना मलाही, आलो असतो ना मी। अहो तिच्या लक्षातच राहत नाही कधी कधी, आपल्याला एक भाऊ आणि बहिणी आहे म्हणून। काय ग, मोठ्या लोकांची मोठी काम ना। अगं कायचे काय बोलतेस बहिणी तू तर? अगं गणपतीत आले होते ते, तुम्ही माहेरी गेलो होतात ना तुझ्या, म्हणून नाही बोलवलं हो की नाही? असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणत? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.